जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत करतो। आम्ही या पेजवरून देशाच्या सुरक्षेच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी नेहमीच बोलत असतो आणि आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे भारत चीन सीमेवरती जो वादविवाद सुरू आहे आणि तिथे आता युद्ध होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचे लेख वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्ही चॅनल्सवरती येत आहेत। तर ते युद्ध होईल का, युद्ध झालं तर नेमकं युद्ध कुठे होईल, हे कन्व्हेन्शनल वॉर असेल का, असे वेगवेगळे प्रश्न आम जनतेच्या समोर येत असतात। या सगळ्यांविषयी आपण आज बोलण्याचा प्रयत्न करू, कारण आजकाल झालं असं आहे की देशाची सुरक्षा हा फक्त केवळ सैनिकांचा किंवा सैन्याचा विषय राहिला नसून हा आता एक सामान्य देशभक्त नागरिकांचा सुद्धा विषय झालेला आहे। पहिले जी युद्ध व्हायची ती फक्त सीमेवरती व्हायची, ती 3 आठवडे किंवा 4 आठवडे चालायची, परंतु आत्ताचं जे चीनचं आपल्या विरुद्ध युद्ध सुरू आहे ते 365 दिवस सुरू आहे, 24/7 सुरू आहे। म्हणजे चीन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देशाच्या विरुद्ध युद्ध करतो आहे। मी आज आपल्याला अतिशय शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन की त्यांनी आपल्या विरुद्ध बायोलॉजिकल वॉर म्हणजे जैविक वॉर सुद्धा केलं, सुरू केलं, आणि आपल्या देशामध्ये व्हायरस चीनी व्हायरस कसा पसरला आहे याची आपल्याला कल्पना आहे, देशाचं किती नुकसान झालं आहे याची कल्पना आहे, अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त झाली आहे याची आपल्याला कल्पना आहे। तर मग या युद्धाला तोंड देण्याकरता आपण काय करायला पाहिजे, तर ज्या काळजी घ्यायच्या त्या तर आपण करतोच आहे, अजून जास्त चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे। परंतु मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षांवरती दबाव टाकायला पाहिजे की आता पार्लमेंट सेशन सुरू होणार आहे, देशाची लोकसभा आणि राज्यसभा सुरू होणार आहे, तर या लोकसभेत आणि राज्यसभेत सगळ्या आपल्या आमदार सगळ्या आपल्या खासदारांनी एक प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत आणला पाहिजे की या चीनी व्हायरसमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई चीननी करायलाच पाहिजे, अशा प्रकारचा जो हे आहे तो म्हणजे तो ठराव हा आपण पास करायलाच पाहिजे। तर हे एक महत्त्वाचा ठराव मला वाटतं आपण सगळ्यांनी आपले मित्र नातेवाईक ज्यांचा संबंध देशा जे आपले राज्य जे आपले प्रतिनिधी असतात त्यांच्याबरोबर असतो त्यांच्याशी बोलून हा हे त्यांना सांगायला पाहिजे की सगळे एकत्र या, सगळे राजकीय पक्ष एकत्र या आणि आपण सगळे मिळून प्रस्ताव पास करू ज्यामुळे चीनला कळेल की देशाची राज्यसभा आणि लोकसभा एकत्र आलेली आहे आणि राज्यसभा आणि लोकसभा हे देशाच्या लोकांचं प्रतिनिधित्व करते, त्यामुळे चीनवरती मानसिक दबाव पडेल आणि त्याच्या जी आता उलटी कामं सुरू झालेली आहेत ती कामं रोखण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल। तर हे जे बायोलॉजिकल वॉर आहे ते आपण अजून जास्त वेगाने सुरू करायला पाहिजे। जोपर्यंत आर्थिक युद्धाचा प्रश्न आहे, या युद्धात आपण आत्ताच जो गणेश चतुर्थी येऊन गेली त्यामध्ये चीनला प्रचंड मोठा धक्का दिला, हे जे 2-3 सण आत्ता येऊन गेलेले आहे त्यामध्ये 5-6 हजार कोटी रुपयाचं जे प्रॉफिट चीननी भारतामध्ये कमावला असता तो आता जवळजवळ बंद पडला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये दिवाळी दसरा आणि इतर सण येणार आहेत त्याचवेळेसुद्धा आपण चीनी गोष्टींवरती बहिष्कार टाकून त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेला एक जबरदस्त तडाखा द्यायचा प्रयत्न करू। लक्षात असावं की भारत सरकार अनेक गोष्टी चीन विरोधामध्ये करतं आहे, उदाहरणार्थ आता 190 जे ॲप्स होते त्याच्यावरती बंदी घातली, आपल्याकडच्या काही शंकासुरांनी सांगण्याचा प्रयत्न केला यामुळे चीनचं काय होणार, यामुळे चीनचं नक्कीच मोठं नुकसान होईलच याच्यामध्ये काही डाऊट नको, परंतु चीनचा व्यापार जेवढा प्रचंड आहे, चीनचं सगळं जेवढं प्रचंड आहे
की त्याच्यामुळे जर त्यांना जर मोठा धक्का द्यायचा असेल तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला एक अतिशय मोठ्या लेवलला आर्थिक युद्ध लढावं लागेल. पूर्ण बहिष्कार, चीन कुठल्याही दुकानदारातनं दुकानदाराकडनं तो चीनचं सामान विकतो त्याच्यावरती बहिष्कार वगैरे. कारण हे युद्ध आपल्याला खूप दिवस चालवावं लागणार आहे, कारण चीननी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढी प्रचंड घुसखोरी केली आहे की जर 2019 आकडे जर आपल्याला सांगायचे म्हटले तर 2019 $90 अब्ज सामान चीननी भारताला विकलं, प्रचंड नफा कमावला आणि या नफ्यामुळे त्यांचं डिफेन्स बजेट हे वाढलं आणि त्यांनी आपल्याविरुद्ध आक्रमक कारवाई केली. तर ज्यामुळे हे जे चीनमध्ये चीननी जे लडाखमध्ये जे अतिक्रमण केलं आहे त्याला पैसे कोणी दिले तर त्या भारतीयांनी, त्या इंडस्ट्रियलिस्टनी, त्या शॉपकीपर्सनी जे अजूनसुद्धा चीनी सामान आणतात आणि चीनला भारतामध्ये नफा कमावण्याची संधी देतात. तर अशा सगळ्यांवरती बहिष्कार घालण्याची वेळ आलेली आहे आणि चीनला एक प्रचंड मोठा आर्थिक तडाखा देण्याची गरज आली आहे आणि 130 कोटी भारतीय जर एकत्र झाले तरच हे होऊ शकतं. आता जो पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे चीन मानसिक युद्ध किंवा सायकोलॉजिकल वॉर किंवा अपप्रचार युद्ध किंवा दुष्प्रचार युद्ध हे मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या विरुद्ध करत असतो. आणि जसं मी मागे म्हटलं होतं याचे उद्देश काय आहे, याचा उद्देश आपल्या मनावरती सतत प्रहार करणं आहे की चीन एक अतिशय मोठी लष्करी ताकद आहे, चीन एक अतिशय मोठी आर्थिक ताकद आहे, ज्यामुळे त्यांच्याशी लढलं तर भारताचा 1962 पराभव होईल आणि त्यांच्याशी लढणं हे भारताच्या हितामध्ये नाही आणि भारताने मुकाट्याने चीन जे म्हणतो ते ऐकावं. आणि एवढंच नाही तर चीनच्या पुढे गुडघे टेकावे, त्यांना वाटेल तेवढा व्यापार करू द्यावा आणि एकमेकाशी भारतीयांनी भांडत राहावं, ज्याच्यामुळे स्वतःच्या देशामध्ये बंद करावे, दगडफेक करावी, मारामारी करावी, ज्यामुळे तिथे शांतता नांदणार नाही, ज्यामुळे भारताची प्रगती होणार नाही, ज्यामुळे भारत चीनला एक प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही. तर म्हणून चीन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विरुद्ध प्रोपोगंडा वॉर किंवा दुष्प्रचार युद्ध करत असतो आणि ते कोणावरती, आपल्या सरकारवरती, आपल्या सैन्यावरती, आपल्या मीडियावरती आणि आपल्या लोकांवरती. परंतु याचा सरकारवरती काही परिणाम झाला नाही, सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करायला गेलं नाही. त्यांना वाटलं की याच्या आधी जसं सरकार वाटाघाटी करायला लगेच यायचं तसं यावेळेला पण करेल, तसं झालं नाही. सैन्याचा जो पण प्रश्न आहे, सैन्यांनी त्यांना कसं रक्ताबंबाळ केलं 14 आणि 15 जूनच्या रात्री आणि कसे 54 चीनी सैनिक मारले आणि कसं चीनी सैनिकांचं रक्त पहिल्या वेळा चीन सीमेवरती सांडलं 1978 नंतर याची आपल्याला कल्पना आहे. आणि आता 29-30 ऑगस्टच्या रात्री जे झालं, ज्यामध्ये 20-25 चीनी सैनिक आपण पकडलेले आहेत आणि ते आपल्या ताब्यात आहेत याच्याविषयी आपल्याला कल्पना यावी, ज्यामुळे चीनला अतिशय मोठा धोका झालेला आहे. आणि जे आज 2-3 महत्त्वाचे मुद्दे मी आजच्या भाषणामध्ये जे कव्हर करणार आहे ते असे आहेत, एक तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशियाला दौरा आणि त्यांनी तिथे चीनच्या डिफेन्स मिनिस्टरच्या विषयी बरोबर केलेली बातचीत, रशियाकडनं आपल्याला काय मिळालं, चीनकडनं आपल्याला काय मिळालं, त्याच्यानंतर सध्या लडाखमध्ये जी मिलिटरी सिच्युएशन आहे ती नेमकी कशी आहे याच्याविषयी मी बोलणार आणि याच्या पुढे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये काय होईल त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या हे जे युद्ध 29-30 ऑगस्टला झालं पँग्यांगसो लेकच्या साऊथ डायरेक्शनमध्ये, तिथे आपण पहिल्या वेळा SFF म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स नावाचा एक कमांडो फोर्स आपण तिथे वापरला आणि या कमांडो फोर्सनी चीनला कसं घाबरवलं आणि चीनवरती कसा एक मोठा प्रहार झाला आहे या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू.
सर्वात पहिले आपण बोलू मुत्सद्देगिरी किंवा डिप्लोमसी. आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग रशियाला गेले होते, तिथे SCO मीटिंग होती. SCO म्हणजे शांघाई कोऑपरेशन मीटिंग. शांघाई कोऑपरेशनमध्ये कुठले देश सामील आहे? भारत आहे, चीन आहे, रशिया आहे, आणि याच्याशिवाय 6 सेंट्रल एशियन रिपब्लिकचे देश आहे. म्हणजे कुठले? कझाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान वगैरे वगैरे, की जे त्याला CAR म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स असं म्हटलं जातं. यांची ही मीटिंग होते आणि इथे आपण गेलो होतो. तर आपली राजनाथ सिंग यांची पहिली मीटिंग जे रशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आहे त्यांच्याबरोबर झाली आणि त्यामध्ये आपल्याला पुष्कळच फायदा झाला. राजनाथ सिंग यांनी रशियाकडनं एक आश्वासन मिळवलं की रशिया याच्या पुढे पाकिस्तानला, जो आपला शत्रू आहे, कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्रांची मदत करणार नाही. कारण आपल्याला कल्पना आहे, आता आपण आज भारत चीन सीमेवरती बोलतो आहे, परंतु भारत पाकिस्तान सीमा किंवा जी LOC आहे त्याच्यावरती अक्षरशः युद्ध सुरू आहे. आणि गेल्या म्हणजे एक महिन्यामध्येच भारतीय सैन्याने जवळजवळ 14 भारतीय सैनिकांचं रक्त तिथे सांडलेलं आहे. म्हणजे काश्मीरमध्ये रोजच, म्हणजे दर दुसऱ्या दिवशी आपल्या एका सैनिकांचं रक्त सांडलं जातं, परंतु त्याची फारशी मीडियामध्ये दखल दिली जात नाही. भारतीयांना त्याच्याविषयी काही वाटत नाही आणि आपल्या मीडियाचं लक्ष हे फक्त 4 C's केंद्रित असतं. आपली मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया आहे, आपली TV मीडिया आहे, आपली सोशल मीडिया आहे, आणि 4 C's ज्याच्यावरती लक्ष केंद्रित असतं ते आहे क्रिकेट, सिनेमा, क्राईम आणि सेलिब्रिटीज. रिपीट करतो, ज्याच्यावरती 85% बातम्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये, आपल्या TV चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती असतात, त्या आहेत 4 C's, क्रिकेट, सिनेमा, क्राईम आणि सेलिब्रिटीज. आणि देशाची सुरक्षा, सैनिकांचं बलिदान, या बातम्या अजिबात कुठे दिल्याफाशा दिल्या जात नाही. फार तर 8व्या पानावरती 1-2 लाईन कव्हर केल्या जातात. आणि ज्या गावामध्ये त्या शरीराचं, त्या सैनिकाचं पार्थिव पोचतं, अर्थात ते गाव त्याला सन्मान नक्कीच देतं आणि त्या गावातले सगळे लोक एकत्र होऊन त्याला त्याचे लास्ट राईट्स करतात. परंतु बाकीच्या मीडियाला काही त्याच्याशी फारसं देणं घेणं नाही आहे. त्यांचं लक्ष नको त्या लोकांवरती केंद्रित असतं. बॉलिवूडमध्ये दारू कोण पितं, ड्रग्स कोण खातं आहे, कशी उलटी कामं करते आहे, परंतु जे सैनिकांचं बलिदान आहे त्याला फारसं महत्त्व आपल्या मीडियामध्ये दिलं जात नाही. तर आपले सैनिक दर महिन्याला सैनिकांचं रक्त आपलं काश्मीरमध्ये, काश्मीरच्या सीमेवरती सांडतं आहे. याच्याशिवाय दहशतवादी विरोधी अभियानामध्ये सुद्धा आपलं रक्त सांडतं आहे. आजची बातमी आहे, आपण 3 दहशतवादी मारले आणि आपण 1 सैनिक यामध्ये गमावलेला आहे. तर या सगळ्या शूर सैनिकांना, जे आपल्या देशाचं रक्षण करताना प्राणाचं बलिदान देतात, त्यांना आपण सादर प्रणाम करायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे देशाची जी सुरक्षितता आहे ती नेहमीच चांगली राहते. तर काश्मीरमध्ये काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना येते. रोजच फायरिंग होतं, रोजच दहशतवादी विरोधी अभियान होतात. याच्याशिवाय पाकिस्तान दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे बाकीच्या भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये केरळामध्ये 3-4 युवक पकडले होते की जे ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरता जाणार होते. त्यांना आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने पकडलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध जो खटला आहे तो आता सुरू होईल. त्याच्याशिवाय सध्या बॉलिवूडमधलं ड्रग टेररिझम जे आहे, नॅर्कॉटिक्स, हे याच्याविषयी TV खूपच येतं आहे. परंतु नॅर्को टेररिझम म्हणजे अफुगांच्या चरसचा वापर करून भारतीय तरुणांना व्यसनी बनवणं, हा एक पाकिस्तानचा अतिशय लाँग टर्म असा अजेंडा आहे. आणि याचं जर तुम्हा म्हणजे हे आपल्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये कसं चाललं आहे, हे आपले काही उच्चभ्रू लोक कसे घेत आहेत, आपले अनेक तरुण या व्यसनाला कसे बळी पडले आहेत, ज्याला आपण नॅर्को टेररिझम म्हणायचं, याची आपल्याला थोडीफार कल्पना असेलच. परंतु मी एक आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो, ते आहे पंजाबचं. 1980 ते 90 दशकामध्ये पंजाबमध्ये दहशतवाद सुरू होता आणि या दहशतवादामध्ये आपण शेकडो हजारो सैनिक तिथे गमावले. आणि नंतर मग 90 दशकामध्ये
आपण त्या दहशतवादाचं कंबरडं मोडलं आणि आता बंदुकीचा जो दहशतवाद आहे तो पंजाबमध्ये नाही. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे, आता सध्या तिथे जे चालू आहे ते नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरस्तर जो दहशतवाद सुरू आहे. आणि असं म्हटलं जातं की आज पंजाबमधले फार मोठ्या संख्येमधले युवक हे दहशतवादाच्या आहारी गेलेले आहे, ज्यामुळे आपली एक युवक पिढी ही बर्बाद होते आहे. आणि यांनी जे नुकसान पंजाबच्या खालिस्तानी दहशतवादाने केलं नाही त्याच्याहून जास्त नुकसान आपलं अफगाणच्या चरस किंवा नॅर्को टेररिझममध्ये केलेलं आहे. आणि नेमकं हेच आता आपल्यासमोर गेले महिनाभर टी व्ही चॅनल्सवरती हेच सुरू आहे की बॉलिवूडमध्ये या नॅर्को टेररिझमनी कसा एंट्रन्स केला होता. तर आशा करूया की या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे किंग मेकर्स आहेत, जे किंग पिन्स आहेत, जे या नॅर्को टेररिझमला हे म्हणजे करता रिस्पॉन्सिबल आहेत, ते पकडले जावे आणि त्यांना देशाच्या कायद्याखालती शिक्षा व्हावी. कारण हा एक अतिशय मोठा कॅन्सर आपल्या युवा पिढीला लागलेला आहे आणि त्याला बर्बाद केलंच पाहिजे, नाहीतर आपली युवा पिढी ही बर्बाद होईल. तर मी आता पुन्हा राजनाथ सिंगच्या व्हिजिटकडे येतो. ते रशियाच्या डिफेन्स मिनिस्टरला भेटले, त्यांनी आम्ही पाकिस्तानला मदत करणार नाही हे आश्वासन दिलं. याच्याशिवाय आपल्याला आज रशियाकडनं एक 25 ते 30 सुखोई विमानं आपल्या एअरफोर्स करता पाहिजे आणि 25 ते 30 MiG-29 विमानं ही आपल्याला रशियाकडनं पाहिजे. कारण आपल्याकडे या प्रकारची विमानं आहेत आणि याची संख्या अनेक कारणामुळे कमी झाली होती, ॲक्सिडेंट्स म्हणा किंवा मेंटेनन्सचे प्रॉब्लेम म्हणा वगैरे. तर त्याकरता त्यांची भरपाई करण्याकरता आणि जर चीनशी युद्ध झालं तर आपल्या हवाई दलाकडे लढण्याकरता प्रॉपर शक्ती असायला पाहिजे, याकरता आपण ही विमानं अर्जंटली रशियाकडनं मागितलेली आहे. रशियाने ते द्यायचं कबूल केलेलं आहे आणि काही दिवसामध्ये ती आपल्याकडे येतील याची मला खात्री आहे. याच्याशिवाय राजनाथ सिंग यांनी आपण रशियाकडनं जी आपण एक S-400 नावाची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी घेतो आहे त्याच्याविषयी पण त्यांनी बोलणं केलं आणि ते सुद्धा अतिशय रशियाने लवकरात लवकर भारतामध्ये पाठवण्याचं मान्य केलं आहे. कारण ही एक सिस्टीम अशी आहे की ज्याच्यामुळे आपला एअर डिफेन्स सिस्टीमचं प्रमाण हे खूपच चांगलं होईल. तर हे त्यांची रशियातली व्हिजिट याच्यामुळे नक्कीच आपल्याला एक मोठा फायदा झालेला आहे. याच्याशिवाय सेंट्रल एशियन रिपब्लिक्सनीसुद्धा आपल्याला सपोर्ट द्यायचं कबूल केलेलं आहे, तर ती एक चांगली बाब आहे. परंतु जी दुसरी महत्त्वाची घटना होती, राजनाथ सिंग यांची यांचा वार्तालाप चीनी डिफेन्स मिनिस्टरच्या बरोबर. ते 2-3 तास त्यांच्याशी बोलले, त्या वाटाघाटीमधून काहीही निष्पन्न झालं नाही, काहीही निष्पन्न होणार नाही हे आपल्याला पहिलेच माहिती होतं. कारण चीनचा हा नेहमीचाच खेळ असतो की ते आपल्याला वाटाघाटीमध्ये गुंतवून ठेवतात आणि त्यांना जे करायचं ते करतात. त्यांची इच्छा होती की भारताने रिक्वेस्ट करावी की आपली भेट व्हावी, परंतु भारताने अशी रिक्वेस्ट केली नाही, उलट भारताने दुर्लक्ष केलं आणि शेवटी चीनच्या सांगण्यावरनं ही भेट झाली 2 तासाकरता. परंतु याचा गैरफायदा जो आहे तो कसा घेतला चीननी, लगेचच ग्लोबल टाइम्स जे चीनचं वर्तमानपत्र आहे त्यांनी दावा केला आणि ते त्यांच्या पेपरमध्ये आलं आहे की ही भेट हा वार्तालाप हे डिस्कशन भारताच्या विनंतीवरनं झालं, जे 100% खोटं आहे. याच्याशिवाय दुसरी ग्लोबल टाइम्सनी बातमी दिली की भारताने हे कबूल केलं आहे की त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे पण अगदी पूर्णपणे खोटं आहे. आपण अशा प्रकारचं काहीच म्हटलं नाही, आपण चीनला सरळ सांगितलं आहे की ज्या भागामध्ये तुम्ही अतिक्रमण केलं होतं 5 मेला त्यापासून तुम्ही पूर्णपणे जायला पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की 4 ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलं होतं, त्यापैकी 2 ठिकाणी ते परत गेले होते. परंतु 2 ठिकाणं, एक पँगँगसो लेकचा एरिया आणि दुसरा गलवान खोऱ्याचा एरिया, जिथे ते पूर्णपणे माघारी गेलेले नाही आहेत, तिथून परत जावं ही भारताची म्हणजे सर्वात पहिली मागणी आहे. आपला उद्देश सरळ साफ आणि क्लिअर आहे की चीनचं अतिक्रमण हे बाहेर निघायलाच पाहिजे. आणि ज्यांनी
आणि याच्यापुढे ते होणार नाही याची त्यांनी गॅरंटी द्यायला पाहिजे. चीनला असं करायचं नाही आहे, त्या वाटाघाटी इज अ वेस्ट ऑफ टाईम, परंतु मुत्सद्देगिरीकरता ते आपल्याला करावं लागतं, याच्यामधून काही निष्पन्न होईल असं मी आपल्या माझ्या भाषणामध्ये आपण अनेक वेळा माझं बोलणं ऐकलं असेल की चीनशी आतापर्यंत आपण 90 वेळा वाटाघाटी केल्या आहेत, 190 वेळा होतील, परंतु त्यामधनं काहीही निष्पन्न होणार नाही, कारण चीनला आपल्याला त्रास देतच राहायचं आहे. काहीतरी खुसपट काढून त्यांना सलामी स्लाइसिंग किंवा आपल्या सीमेमध्ये घुसखोरी करायचीच आहे. चीन एक विस्तारवादी देश आहे आणि त्यांना भारताला दम देऊन सगळ्या जगाला एक इशारा द्यायचा आहे की भारतासारखा मोठा देश की जो एक जगातला एकुलता एक देश आहे की जो चीनशी सीमेवरती लढत आहे, बाकी कुठलेही देश चीनशी लढायला तयार नाहीत. म्हणजे चीननी अतिक्रमण साऊथ चायनामध्ये केलं आहे, जपानच्या भूमीमध्ये केलं आहे, मलेशिया, इंडोनेशिया, लाओस, व्हिएटनाम हे सगळ्या देशांमध्ये चीननी अतिक्रमण केलं आहे, परंतु या देशाची हिंमत नाही चीनच्या विरुद्ध लढण्याची. भारत एकुलता एक देश आहे आणि भारतीय सैन्य एकुलते एक सैन्य आहे की ज्यांनी चीनच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने लढून मुकाबला केला आहे, ज्याच्यामुळे बाकीच्या देशांना आता थोडं थोडं मोटिवेशन त्यांचं वाढायला लागलं आहे आणि ते सुद्धा आता चीनच्या विरोधात जायला लागलेले आहेत. परंतु ही जी लढाई झाली याच्या या लढाईच्या मधला जो 29 आणि 30 ऑगस्टचा जो भाग होता याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. याविषयी हे जे झालं तो त्या दिवशी खरोखरच इतिहास घडला. इतिहास म्हणजे असा की भारतीय सैन्यानी आक्रमक कारवाई करून चीनला परतवून लावलं. याच्या आधी चीन घुसखोरी करायचा, त्यांना आपण बघायचो आणि मग आपण त्यांना थांबवायचो. कारण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल की जी चीनबरोबरची सीमा आहे आणि LOC जी पाकिस्तानला लागलेली सीमा आहे, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. LOC वरती आपण अगदी सगळं सैन्य तैनात केलं आहे, LAC वरती केलं नाही, कारण आंतरराष्ट्रीय कराराने चीनने आपले हात बांधलेले आहेत. म्हणजे आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करार केले ज्यामुळे या भागात आपण सैन्याचा वापर करू शकत नाही. सैन्य जर तिथे पेट्रोलिंगला गेलं तर ते तिथे शस्त्र वापरू शकत नाही. म्हणजे चीननी आपल्याला लीगल वॉरफेअर म्हणजे कायद्याच्या युद्धामध्ये आपल्याला अडकवलेलं आहे आणि आपल्याला मूर्ख बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारच्या ॲग्रीमेंटला जर आपण सही केली तर आपलं कसं नुकसान होतं याची आपल्याला कल्पना यावी. परंतु सैन्याचा वापर करण्याचा प्रॉब्लेम आहे. आता 29-30 काय झालं की चिनी सैन्य मोठ्या संख्येने 600-700 संख्येने आपल्या भागामध्ये पँग्यांगसो लेक साऊथला घुसखोरी करायचा प्रयत्न करत होतं. लक्षात असावं याच्या आधीची लढाई ही पँग्यांगसो लेकच्या नॉर्थला म्हणजे उत्तर किनाऱ्यावरती झाली आहे. हे जे पँग्यांगसो लेक म्हणजे तलाव आहे ते 130 किलोमीटर लांब आहे आणि 2 ते 3 ते 4 किलोमीटर याची रुंदी आहे. या तलावाचा 30% एरिया ही भारताकडे येते आणि 70% एरिया ही चीनकडे जाते. आणि LAC जी आहे या दोन्ही लेकच्या पाण्याच्या मध्यभागून जाते. तर इथे जो साऊथ किनारा आहे, जो दक्षिण किनारा आहे, आता जी गडबड झाली ती त्या भागात झाली. तिथे चिनी सैन्य आत घुसखोरी करायचा प्रयत्न करत होतं. भारतीय सैन्याने त्यांना बघितलं, लगेच आक्रमक पद्धतीने आपण जाऊन त्यांना थांबवलं आणि चिनी सैन्याला तिथे थोडीशी पुन्हा एक झटापट झाली. पुन्हा एकदा एकमेकाच्यावरती दंडे मारण्यात आले आणि शेवटी काय झालं तर आपण एक 20 ते 25 चिनी सैनिक आज आपल्या ताब्यामध्ये असावेत आणि काही चिनी सैनिक हे मारले पण गेले आहेत. आणि याचं आपला आपण यामध्ये आपले एक दोन सैनिक गमावले आणि ते एक जण त्याच्यामधला तिबेटचा होता आणि ती जी स्पेशल फोर्सेस आपण या भागामध्ये वापरली त्याचं नाव होतं SFF स्पेशल फ्रंटियर फोर्स किंवा विकास बटालियन किंवा त्यांना 2-2 एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. SFF स्पेशल फ्रंटियर फोर्स, विकास बटालियन किंवा 2-2 एस्टॅब्लिशमेंट हे यांची नावं आहेत. यामध्ये हे सगळे भारतीय सैन्याच्या हाताखालती आहेत. यांचं जे सैनिक असतात ते तिबेटमधनं आलेले तिबेटन्स असतात, परंतु यांचे जे ऑफिसर्स म्हणजे जे अधिकारी असतात
ते अर्थातच भारतीय सैन्याचे असतात. तर या SSFच्या कमांडोजनी तिथे खूप चांगला काम केला आणि चीनची बऱ्यापैकी पिटाई केली आणि काही सैनिक चीनचे आपल्या ताब्यामध्ये आहे. आता हे कशावरनं, आजच आपण जर न्यूज वाचली असेल तर अरुणाचल प्रदेशचे जे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनी एक बातमी दिली आहे की चीनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आपले काही जे भारतीय होते त्यांना पकडलं, त्यांना किडनॅप केलं आणि 5 जणांना पकडलं असं या MLAचं म्हणणं आहे आणि ते बरोबर पण असणार. आता चीनी सैनिक याच्या आधी आपल्या कुठल्याही भारतीयांना कधीही पकडत नव्हते, मग यावेळेला काय पकडलं? सरळ आहे की याच्यावरनं चीनी सैन्य आता आपल्याशी म्हणजे वाटाघाटी करण्यामध्ये सांगायचा प्रयत्न करेल की तुम्ही आमचे सैनिक परत करा कारण तुमचे 4-5 भारतीय हे आमच्याकडे आहेत. तर अशा प्रकारे याचा अर्थ सरळ आहे की आपल्याकडे चीनी सैनिक आपल्या दावडीमध्ये आहेत हे अगदी साफ आहे. आणि याच वेळेला आंतरराष्ट्रीय लेवलला अजून एक महत्त्वाची घटना घडली ज्याच्याविषयी बोलणं महत्त्वाचं आहे. 1-2 दिवसापूर्वी बातमी आली की एक चीनी फायटर एअरक्राफ्ट म्हणजे चीनचं एक लढाऊ विमान यांनी तैवानच्या हवाई हद्दीमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तैवानने त्यांचं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम फायर केली आणि त्यामध्ये हे विमान पाडण्यात आलं. परंतु नंतर तैवानने त्याच्यावरती सांगितलं की नाही, आम्ही नाही पाडलं आणि चीननी पण म्हटलं नाही पाडलं, पण विमान पडलं हे खरं आहे, विमानाचा पायलट मारला गेला हे पण खरं आहे आणि या विमानाचे जे तुकडे झाले ते तुकडे तैवानमध्ये पडले आणि त्याचा मीडियामध्ये फोटो आले हे पण खरे आहे. मग आता चीन काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे? चीन हे विमान पडलं असं लपवण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते म्हणत आहेत की हे ॲक्सिडेंट झाला त्यामुळे पडलं. म्हणजे जसं जे चीनी सैनिक मारले गेले 14-15 जूनच्या वेळेला ते लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांच्या सोशल मीडियावरती आलं की ज्यावेळेला चीनी सैनिकांचे जे लास्ट साईट झाले त्यावेळेला हे सगळ्या जगाला ते कळून आलं की त्यांचे किती सैनिक हे मारले गेलेले आहेत. तर चीन आता हे लपवायचा प्रयत्न करेल, परंतु चीन आता त्यानंतर त्याच वेळेला आपल्या सैनिकांनी आक्रमक कारवाई करून जे उंच डोंगर आहेत जे चीनवरती लक्ष ठेवायला मदत करतात आणि जर लढाई झाली तर तिथून आपण चीनला मोठं नुकसान करू शकतो, ते सगळे डोंगर ऑक्युपाय केले. जवळजवळ एक ब्रिगेड म्हणजे एक ब्रिगेडियर एका ब्रिगेडला कमांड करतात, 4-5 हजार सैनिक त्याच्यामध्ये असतात. तर त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या ज्या उंच डोंगर आहेत, उंचे जे डोंगर माथे आहेत, ते आता जाऊन पकडलेले आहेत. त्यामुळे चीनला अजून एक मोठा धक्का लागला आहे कारण त्यांची अशी डोंगर जी माउंटन वॉरफेअर आहे ती लढण्याची त्यांची हिंमत नाही. चीनला जे करायला आवडतं ते म्हणजे सायकॉलॉजिकल वॉर किंवा मानसिक युद्ध, म्हणजे नुसता आरडाओरडा करायचा, धमक्या द्यायच्या, प्रपोगंडा करायचा, परंतु जे खरोखर लढणं असतं, डोंगरात जाऊन लढणं, शस्त्राचा वापर करणं, हे त्यांना कधी फारसं जमलेलं नाही. तर त्याच्यामुळे त्यांना आतापर्यंत वाटत होतं की मानसिक युद्धाचा वापरच करून आपण हे सगळं करू, परंतु त्यांच्या मानसिक युद्धाचा सैन्यावरती काहीही परिणाम झालेला नाही आहे. त्यांनी पुन्हा 30 अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा त्यांना मागे लोटण्यात आलं, पुन्हा त्यांनी 31 प्रयत्न केला, पुन्हा त्यांना मागे लोटण्यात आलं. मग त्याच्यानंतर आता जे करत आहेत गेले 2-3 दिवस ते भारतावरती एक वेगळ्याच प्रकारचं मानसिक युद्ध करत आहेत. काय प्रकार चालला आहे? एक बातमी आली आपल्या मीडियामध्ये चीनी सैनिकांची बोटी चीनी सैनिकांनी या भागा लडाखच्या भागामध्ये पुष्कळ सैन्य आणले. अरे भारतीय वर्तमानपत्रांना एवढं माहिती नाही का की चीननी तिथे त्यांचं सैन्य आणलं आहे? तर भारताचं सैन्य का मागे कुठे लपून बसलं आहे का? तिथे चीननी रणगाडे आणले आहेत. तर मग काय आपण आपले रणगाडे आर्मर्ड कोर सेंटर जे अहमदनगरला आहे इथे लपवून ठेवले आहेत का? चीननी तिथे तोफा आणले आहेत. अरे मग आपल्या काय तोफा देवळाली किंवा नाशिकला जिथे आर्टिलरी ट्रेनिंग सेंटर आहे तिथे आपण लपवून ठेवल्या आहेत का? अजिबात नाही, आपल्या पण तोफा तिथे आहेत. मग चीननी तिथे क्षेपणास्त्र लावली आहेत. मग काय तुम्हाला वाटतं की आपली क्षेपणास्त्र जी DRDOची आपलं डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आपली संस्था आहे त्यांच्या काय लॅबोरेटरीमध्ये आपण कुलपाच्या आत बंद करून ठेवली आहेत का? अर्थातच नाही. आपणसुद्धा ब्रह्मोस मिसाईलची 1 रेजिमेंट अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात केली आहे, 1 रेजिमेंट आपण तैनात केलेली आहे लडाखमध्ये, आपलीसुद्धा हेलिकॉप्टर्स
पुढच्या फॉवर्ड एअरबेसेसवरती आहेत, आपलीसुद्धा विमानं ही फॉवर्ड एअरबेसवरती आहेत, म्हणजे आपणसुद्धा विमानं तयार केले, पण आपण आपली विमानं ही उघडपणे दाखवत नाही. पण आजकाल काही भारतीयांना थोडंसं वेड लागलेलं आहे की ते कुठल्या तरी साईट बघतात आणि तिथे काही अशी चीनविषयी माहिती दिली की ते स्वतःला एक एक्सपर्ट आहे दाखवण्याकरता ती माहिती सोशल मीडियावरती टाकण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात की चीनने आपला 4000 स्क्वेअर किलोमीटर एरिया घेऊन टाकला आहे, चीन इकडे आत आलं आहे, चीन तिकडे आत आलं आहे. या कुठल्याही अशा पोस्टवरती विश्वास ठेवू नका जे तुम्हाला फक्त भारतीय सैन्याकडून सांगितलं जातं, त्याच्यावरती फक्त विश्वास ठेवा, तेच सत्य आहे. या अशा कुठल्याही दुष्प्रचाराला बळी पडू नका. आणि हे जे फ्लाय बाय नाईटवाले जे एक्सपर्ट्स आजकाल सोशल मीडियावरती हजारोच्या संख्येने फिरत आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. चीनशी लढण्याकरता आपण अतिशय सक्षम आहोत. आणि मी आपल्याला आता पुढच्या 1-3 मिनिटांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करीन आणि जर काही प्रश्न असतील तर ते घ्यायचा प्रयत्न करू. तर आता मला खरं 2 विषयावरती बोलायचं होतं, परंतु SFF म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स याच्याविषयी बोलण्याकरता वेळ मिळेल असं वाटत नाही. त्या कमांडरविषयी आपण पुन्हा केव्हा तरी नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. परंतु आता महत्त्वाचं असं आहे की आता राजनाथ सिंग बोलणं झालं, आपण त्यांच्याशी आर्थिक युद्ध करतो आहे, आपण त्यांच्याशी अनेक प्रकारची युद्ध लढायचा प्रयत्न करतो आहे आणि चांगल्यापैकी लढतो आहे, तरी चीन परत जात नाही आहे. तर मग याच्यापुढे काय होईल हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि याचं उत्तर देणं खरं इतकं सोपं नाही, परंतु मी ते देण्याचा प्रयत्न करतो. आपण जर 1962 युद्ध बघितलं असेल तर ते ऑक्टोबरच्या महिन्यात झालं होतं. या भागामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ पडायला लागतो, ज्यामुळे पुढचे 6 महिने तिथे एवढा बर्फ पडतो की या भागामध्ये काहीही करणं हे शक्य नसतं. तर म्हणून जर युद्ध व्हायचं असेल, म्हणून जर आक्रमक कारवाई करायची असेल, म्हणून जर अशा प्रकारचं काहीही करायचं असेल, तर ते तुम्हाला आता सप्टेंबरचा महिना जो आता 4-5 दिवस झाले आहे आणि ऑक्टोबरच्या महिन्याच्या आतच करावं लागेल. तर मग चीन काय करेल? चीन मानसिक युद्ध तर सुरूच ठेवेल, परंतु त्याचा भारतावरती काही परिणाम होत नाही, परंतु भारतीयांच्या मनावरती परिणाम होतो आहे. खरं अशी आपल्या लोकांची नावं घ्यायला नको, परंतु काही असे लेफ्टिस्ट विचाराचे न्यूज पोर्टल्स आहेत, त्याचं एकाचं मी नाव घेतो वायर, आणि त्याच्यावरती करण थापर यांनी इंटरव्ह्यू घेत आहेत ते वेगवेगळ्या लोकांचे, आणि ते अशा लोकांना असं म्हणायला भाग पडतायत की भारतीय सैन्य हे बॅकफूटवरती आहे, आपण मागे आहोत आणि आपण चीन आपल्या पुढे गेलेला आहे वगैरे वगैरे. तर हे अशा प्रकारचे आपले काही विकले गेलेले जे तथाकथित तज्ज्ञ आहेत ते आपल्याच मना लोकांच्या मनामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करतायत की चीन खूप ताकदवान आहे, चीनशी पंगा घ्यायला नको, असं हे करायचा प्रयत्न करतायत. तर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो, असे विकलेले 400-500 भारतीय आहेत, काही रिटायर्ड सैनिकी अधिकारी आहेत, काही मीडियामध्ये आहेत, काही तथाकथित तज्ञ आहेत, काही प्रोफेसर्स आहेत JNU वगैरे वगैरे. तर अशा प्रकारची जर त्यांनी आर्टिकल्स दिली, अशा प्रकारचे इंटरव्ह्यू त्यांनी दिले भारताच्या, मी फक्त भारताच्या मीडियाविषयी बोलतो आहे, तर कृपया त्याला बळी पडू नका, पूर्णपणे दुर्लक्ष करा. लक्षात ठेवा, भारतीय सैन्य कुठलंही चीनी जे आव्हान आहे त्याला तोंड देण्याकरता समर्थ आहे. चीनी सैनिक आज आपल्या ताब्यामध्ये आहे, चीन उलटा घाबरलेला आहे आपल्याला आता, कारण आता आपण जे SFF नावाचा जो प्रकार वापरला हे तिबेटन, त्यामुळे तर चीनला भीती वाटायला लागलेली आहे की जर हे जे तिबेटन जे भारतीय सैन्याबरोबर आहेत यांनी तर इतकं काम केलं, तर जे 50 लाख तिबेटन जिथे ज्या तिबेटमध्ये आज चीन आहे त्यांनी जर चीनच्या विरुद्ध एक बंड सुरू केलं तर त्यांना किती त्रास होऊ शकतो. तर तिबेटन काय करू शकतात, कसं करू शकतात, हा एक वेगळाच विषय होईल, याच्याविषयी कधी नंतर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. परंतु SSFचा आपण वापर केला हे आपण अतिशय उघडपणे सांगितलं, अदरवाईज SFF विषयी फारसं कधीही बोललं जायचं नाही आणि चुपचापपणे ती कामं आपलं करायची. पण आपण एक चीनला खास मेसेज दिलेला आहे की बघा, आम्ही तिबेटन्सचा वापर केला आहे आणि या तिबेटन्सनीच तुमची पिटाई केलेली आहे. यामुळे चीन परत जाईल का, तर ती शक्यता एवढी सोपी नाही आहे. चीन अजूनसुद्धा आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करेल, 2 महिने त्यांच्याकडे आहे. तर मग ते काय काय करू शकतील, ते मानसिक युद्ध ते चालूच ठेवतील. याच्याशिवाय
ते आपल्या विरुद्ध एखादं छोटी झडप करू शकतील का, जशी 29-30 झाली किंवा जशी 14-15 झाली, ती शक्यता नाकारता येत नाही. त्याच्याशिवाय ते म्हणजे आक्रमण करून आपल्यावरती हल्ला करू शकतो का, तशी शक्यता ही फार कमी आहे. कारण चीनची लढण्याची हिंमत फारच कमी आहे. चीनी सैन्य जे आहे, त्यांचे जे सैनिक आहेत, हे सगळे शहरात राहणारे मुलं आहेत, ही ज्यांना कठीण भागामध्ये लढण्याचा अजिबात अनुभव नाही, आणि ते केवळ 3 वर्षाकरता चीनी सैन्यात येतात. त्यांचं मोटिवेशन म्हणजे देशाकरता काही करायची त्यांची इच्छाशक्ती ही फारच कमी असते. आणि भारतीय सैनिक हे त्यांच्यापेक्षा खूपच जास्त शूर आहेत, खूपच जास्त ताकदवान आहेत, खूपच जास्त चपळ आहेत, खूपच जास्त फ्लेक्सिबल आहेत. म्हणजे सगळ्या फिजिकल बाबतीत आपण त्यांच्या पुढे आहोत. आणि भारताचं नेतृत्व, सैनिकांचं नेतृत्व हे फारच चांगलं आहे. आणि आपले यंग ऑफिसर्स कसं काम करतात हे आपण रोजच बघतो. दर 2-3 महिने झाले की एखादा यंग ऑफिसर आपला प्राणाचं बलिदान देतो. आत्ताच कारगिलच्या वॉरला 26 जुलैला 21 वर्ष पूर्ण झाली, की ते आपल्या तरुण अधिकाऱ्यांनी कसा महापराक्रम गाजवला होता हे आपल्याला माहिती आहे. तर क्वालिटेटिव्हली सैन्याच्या ह्याच्यामध्ये आपण चीनच्या खूपच पुढे आहे. आणि चीननी जर युद्ध करायचा प्रयत्न केला तर त्यांना खूप रक्त सांडावं लागेल, हे क्लिअर पाहिजे. परंतु चीनचा एक फार मोठा विश्वास आहे त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानावरती. त्यांना वाटतं की त्यांच्याकडे असलेली क्षेपणास्त्र, त्यांच्याकडे असलेली विमानं, त्यांच्याकडे असलेल्या तोफा, त्यांच्याकडे असलेलं सायबर वॉरफेअरचं सामर्थ्य हे भारताला घाबरेल. म्हणून ते एकदम खूप मिसाईल्स फायर करतील, एकदम खूप मोठा तोफखाना करतील, खूप हे काही करतील. तसं झालं तर जर त्यांनी भारतीयांचं नुकसान केलं, भारतीय सैन्याचं नुकसान केलं, तर एवढी मात्र खात्री असावी की त्यांना आपल्याकडनंसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर हे दिलं जाईल, आणि ज्यामुळे चीनला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रक्त सांडावं लागेल. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं युद्ध झालं, की ते फक्त गलवान खोऱ्यातलं युद्ध किंवा ज्याला म्हणायचं पँगॅंग सो लेकमधलं युद्ध, किंवा त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तिबेटमध्ये, करेक्शन, त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला सिक्कीममध्ये किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये, या सगळ्याकरता भारतीय सैन्य तयार आहे. आणि एवढंच नाही, केवळ रक्षात्मकच नाही, आपण आक्रमक कारवाई करण्याकरता सुद्धा तयार होतो. म्हणून जर चीनने कधी जर प्रयत्न केला अशा प्रकारची लढाई लढण्याचा, तर मी एवढं सांगू शकतो की ते रक्तबंबाळ होती. तर म्हणून आपल्या भारतीयांनी त्याची काळजी करू नये. चीनचं कुठलंही लष्करी आव्हान पडतवण्याकरता भारतीय सैन्य सक्षम आहे. त्यांच्यावरती आपला विश्वास असावा, आपल्याला आपल्या सैन्याचा अभिमान असावा. फक्त चीनी वस्तूंवरती बहिष्कार हा चालूच ठेवा. करोनाशी आपली जी फाईट आहे ती चालूच ठेवा. अपप्रचार किंवा दुष्प्रचारच्या युद्धाला बळी पडू नका. आणि आपण ज्या क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रामध्ये देशाला मोठं होण्याकरता आपलं योगदान देत राहा. म्हणजे विद्यार्थी असेल तर प्रचंड अभ्यास करा, अर्जुनाहून जास्त श्रेष्ठ विद्यार्थी बना. शिक्षक असाल तर द्रोणाचार्यहून जास्त श्रेष्ठ शिक्षक बना. आपण जर सायंटिस्ट असाल तर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या तोडीला जा. आपण जर एंटरप्रेनर्स असाल तर हे जे गुगलचे CEO आहेत, पिचड आहेत, हे आहेत, त्यांच्याहून जास्त श्रेष्ठ बना. म्हणजे भारतीयांनी आज सगळ्या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचं बनण्याची गरज आहे. तसं झालं तर चीनचं जे आक्रमण आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण पडताळून लावू शकतो. लष्करी ताकदीची, लष्करी कारवाईची आपल्याला काळजी नको. तर मला वाटतं मी इथे थांबतो. काही मला प्रश्न आहेत का, इथे काही प्रश्न मी एकदा बघायचा प्रयत्न करतो. काही इथे प्रश्न हे मला दिसत नाही आहेत, मी पाहिजे तर एक कॉल करून बघू शकतो की काही प्रश्न आहेत का. असतील तर आपण एक मिनटं ते घेऊ, नाही तर आपण आपलं जे बोलणं आहे ते इथे थांबवायचा प्रयत्न करू. काही मला इथे चॅटबॉक्समध्ये प्रश्न दिसत नाही आहेत, बहुतेक नसावेत असं मला वाटतं. काही प्रश्न काही नाही आहेत ना. हां ओके ठीक आहे, मी 2 मिनटात थांबणार आहे. बरं का, 2-3 मिनटात का, ओके. तर मला आता मी पुढच्या 2 मिनटात थांबणार आहे. मी आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो की जर आपल्याला आत्ता हे माझं बोलणं आवडलं असेल तर त्याला फेसबुकवरती लाईक करा, याची जी लिंक आहे ती इतर लोकांशी शेअर करा. आणि व्हॉट्सॲपवरती आपण असता, अनेक सोशल मीडियावरती असता, सगळ्यांशी जर शेअर केलं तर जी बरोबर माहिती आहे ती सगळ्यांकडे पोहोचेल. आणि ज्यामुळे भारतीय, अनेक भारतीय
जे अपप्रचार किंवा दुष्प्रचार युद्धाचे जे बळी होत आहेत ते होणार नाही. इथेच थांबूया, पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत जय हिंद.